लते थाम, मला गरज आहे तुझी। मराठी टेलिव्हिजनवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। यामधल्या काही मालिका अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात। त्यातलीच एक मालिका म्हणजे कलर्स मराठीवर सुरू असलेली सुंदरा मनामध्ये भरली। अगदी कमी वेळेतच या मालिकेने एक तुफान लोकप्रियता मिळवली। ही मालिका सध्या अनेक स्त्रियांची आवडती मालिका ठरते। या मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळण घेते। लग्न झाल्यापासून एकही दिवस एकमेकांशी नीट न वागणाऱ्या अभिमन्यू आणि लतिका यांच्यातली मैत्री आता हळूहळू वाढू लागली आहे। त्यातच या दोघांमध्ये कितीही वाद होत असले तरी सुद्धा ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असल्याचं दिसून येत आहे। अभ्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लतिका सातत्याने मदत करत असून येणाऱ्या प्रत्येक अडचणीला ती अभिबरोबर सामोरी जाते। त्यामुळे आता अभिच्या मनात असलेली लतिका विषयीची नाराजी कमी होताना दिसते। आपल्यामध्ये कितीही भांडण असलं तरी सुद्धा तुझं स्वप्न पूर्ण करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार असं लतिकानं अभिला सांगितलंय। त्यामुळे या पुढील वळणावर अभिमन्यूला आता लतिकाची साथ मिळणार आहे। मला भीती वाटू राहिली अपयशाची का निर्णयाची। मी काही चुकीचं नाही करत आहे, मला फक्त तुझी साथ पाहिजे। तुझी लढाई तुलाच लढायची। लते थांब, मला गरज आहे तुझी। येत्या भागात अनेक घडामोडी घडणार असून प्रेक्षकांना या मालिकेमध्ये विविध गोष्टी बघायला मिळतील। त्यामुळे रविवारी या मालिकेचा विशेष भाग रंगतोय। या नव्या भागात नेमकं काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना या मालिकेचा महारविवार बघावा लागणार आहे। त्यामुळे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचा महा एपिसोड पाहणं तुम्ही चुकू नका। पहा सुंदरा मनामध्ये भरली सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस। मला भीती वाटू राहिली अपयशाची का निर्णयाची। मी काही चुकीचं नाही करत आहे, मला फक्त तुझी साथ पाहिजे। तुझी लढाई तुलाच लढायची। लते थांब, मला गरज आहे तुझी।